त्यामुळं त्यांना आता एका दृष्टीनं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेरच काढलेलं आहे, परंतु त्यांनी ते मान्य केलं तर लखला बाय त्यांना शुभेच्छा. एक लक्षात घ्या की अशोकरावांच्या बरोबर कोण जाते अशा ज्या वावड्या उठवायचं चाललेलं आहे. आता त्यांचं काय झालंय तर ते त्यांचंच पुनर्वसन झालं नाही, आता इतरांचं ते आता काय संरक्षण करणार. आता असं आहे की जरंगे पाटलांची आणि मुख्यमंत्र्यांची काय चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय आश्वासन दिलं, ते आश्वासन दिलं त्यांनी गुलाल उधळला. सर, राज्यसभेचे भाजपचे 3 उमेदवार जाहीर करण्यात आले, त्यात नवल असं की केंद्रीय मंत्री असणाऱ्या नारायण राणेंना डावललं आणि काल पक्षप्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांना संधी देण्यात आली आहे. भाजप जुन्या नेत्यांना डावलते. आता हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याबद्दल मी भाष्य करणं काही योग्य होणार नाही. त्यांना जे योग्य वाटतं ते निर्णय घेत आहेत, ते घेतील ते. अशोक चव्हाणांचा काल प्रवेश होतोय आणि आज त्यांना राज्यसभा मिळते, एकंदरीत हे पूर्व ठरलेलं होतं असं तुम्हाला वाटले का? याच्या वाटाघाटी बऱ्याच दिवसापासून चालल्या होत्या. त्यांना उपमुख्यमंत्री आणि एक महत्वाचं खातं महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये पाहिजे होतं, ते काही मान्य झालं नाही, त्याला बराच विरोध झाला. त्यामुळं त्यांना आता एका दृष्टीनं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेरच काढलेलं आहे, परंतु त्यांनी ते मान्य केलं तर लखला बाय त्यांना शुभेच्छा. कुणी जाणार नाही. एक लक्षात घ्या की अशोकरावांच्या बरोबर कोण जाते अशा ज्या वावड्या उठवायचं चाललेलं आहे. आता त्यांचं काय झालंय तर ते त्यांचंच पुनर्वसन झालं नाही, आता इतरांचं ते आता काय संरक्षण करणार. मला कोण ऑफर देणार? सर, भाजप असे नेते तुमचे फोडतो नंतर वापर करतो पुन्हा फेकून देतो, राणेंचं उदाहरण सांगता येईल. आता काय ते जे नेते जात आहेत त्यांनी विचार करायचा आहे तो, आता त्यावर मी काय भाष्य करणार. सर, जरंगे पाटलांचा रोल काय महाविकास आघाडी? आमची महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा चालू आहे. आता दुर्दैवानं त्या चर्चेमध्ये अशोकराव चव्हाण एक प्रमुख घटक आमच्या बाजूनी होते. आता ते गेले, आता ते आमची चर्चा चालू असताना आमच्या सगळ्या बातम्या ते कुठं जात होते, काय करत होते ते काय माहीत नाही. त्यामुळे पुन्हा ही चर्चा सुरू करावी लागेल, पण आत्तापर्यंत अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा चालू आहे. अंतिम निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि एकदा अंतिम निर्णय झाला की तुम्हाला सगळं सांगितलं. महाविकास आघाडी चर्चा पुन्हा सुरू करायची आहे सर? महाविकास आघाडीची चर्चा पुन्हा सुरू होणार आहे का सर? महाविकास आघाडीची चर्चा पुन्हा सुरू होणार आहे का? चर्चा अजून संपलेली नाही, चालू आहे चर्चा. सर, विखेसाहेब गेल्यावेळेस होते ते असे सोडून गेले, आताही तेच होतंय. मग पक्षश्रेष्ठीची कुठं ते माणसं ओळखताना गल्लत होते. आता त्याचं तुम्ही पक्षश्रेष्ठीने विचारणार, मी कसं सांगणार? नाही बाबा, पण तीन तीन काँग्रेस राज्यसभेला नाही, मला वाटत नाही की कुठला चौथा उमेदवार दिला जाईल, कारण आमच्याकडे भरपूर पर्याप्त एक्स्ट्रा मतं आहेत. त्यामुळं आता या भानगडीत कोणी पडणार नाही. उद्या शेवटचा दिवस अर्ज भरायचा, आमच्या उमेदवाराचा अर्ज उद्या आम्ही भरणार आहोत. मला वाटतं संध्याकाळपर्यंत ही निवडणूक बिनविरोध झालेली तुम्हाला दिसेल. मराठा आरक्षणासाठी जे उपोषण सुरू आहे त्याचा आज 5वा दिवस आहे. सरकारनं अध्यादेश काढला, सरकारनं GR दिला होता, गुलाल उधळण्यात आला होता, सरकारनं फसवणूक केली मराठा समाजाशी असं वाटते. आता असं आहे की जरंगे पाटलांची आणि मुख्यमंत्र्यांची काय चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय आश्वासन दिलं, ते आश्वासन दिलं त्यांनी गुलाल उधळला. आता त्यात कोटात बिनसलं काही मला माहिती नाही. चर्चा अशी आहे की 2 दिवसाचं विशेष अधिवेशन लवकर घेतलं जाईल, आम्हाला अजून त्याची काहीही माहिती नाही. मीडियामधून आम्ही ही चर्चा ऐकतोय, परंतु आता 26 तारखेचं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये काही सरकार नवीन निर्णय घेणार आहे का माहिती नाही. पण आता हे एकनाथ शिंदेनाच विचारावं लागेल, कारण त्यांनी शिवछत्रपतींच्या पायाला हात लावून शपथ घेतलेली आहे की मी आरक्षण देणार. सकाळपासून एक बातमी पेरली गेली होती की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जे काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी बातमी सकाळपासून पेरली गेली होती. तुम्ही सांगता की पेरली गेली बातमी, कुणी पेरली मला सांगा कुणी पेरली. बाबा, तीन वरिष्ठ नेते अशी चर्चा जाहीर होत नाही. बाबा, तीन वरिष्ठ नेते काँग्रेसमधले गेलेले आहेत भाजपाकडे,
येणारा काळ सगळ्या निवडणुकींचा आहे, काँग्रेसची नवीन रणनीती या सगळ्या निवडणुकींसाठी कशी असेल, कारण की आता सगळ्या बैठकांचं सत्र मुंबईत सुरू होईल. अशोक चव्हाण गेल्याने काँग्रेसला काही मोठा फटका दगा बसण्याची शक्यता आहे का? कुणीही नेता जरी सोडून गेला तरी नुकसान होतं. आता किती मोठं होईल, किती चांगलं होईल, लोकांना या सगळ्या प्रकाराबद्दल, भाजपच्या कार्यशैलीबद्दल जी चीड आहे त्याचा आम्हाला फायदा होईल. परंतु कार्यकर्त्यांनी कुणी सोडून जाऊ नये असे आमचे प्रयत्न असतात. पण कुणी कुठली अपरिहार्यता होती, कुणावर काय दबाव होता, कुणाला काय पद दिलं गेलं हे आम्हाला माहिती नाही. कुणाला काही राज्यसभेची ऑफर दिली गेलेली आहे, कुणाला जो काही चौकशी संस्थांची जो जाच आहे त्यातून सुटका देण्याची आणि शांत झोप येईल अशी व्यवस्था करायचा प्रयत्न आहे. आता कशा करता कोण गेले त्यांना विचारलं पाहिजे. फडणवीस एक मिनिट, फडणवीस असं म्हणाले की आगे फडणवीस म्हणत होते की डीलर सातत्याने अशोक चव्हाण यांच्यावर डीलर म्हणून. अशोक चव्हाणांच्या बाबतीमध्ये 4 दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या व्हाईट पेपरवर UPA सरकारच्या कारकिर्दीतील त्यांनी तथाकथित घोटाळ्यांची यादी जी प्रसिद्ध केली होती त्यामध्ये आदर्श हाऊसिंग सोसायटी स्कॅम म्हणजे माजी सैनिकांच्या करता असलेल्या जमिनीमध्ये कशा प्रकारचा घोटाळा केला गेला, तो घोटाळा, तो खटला कोर्टात चालू आहे असं भाजपच्या श्वेतपत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे. आणि 3 दिवसात सत्तांतर होतं. हीच घटना भोपाळमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचं बोलले 3 दिवसात सत्तांतर झालं. आता हे भाजपची स्टाईल आहे. बाबा देवेंद्र फडणवीस जे 2-1 आदर्श घोटाळ्याची चौकशी व्हावी असं वाटतं. पंतप्रधानांनी आश्वासन दिलेलं आहे की खटला चालू आहे. आता खटला न्यायालयात चालू असतो, चौकशी चालूच आहे, खटला चालूच आहे. बाबा फडणवीस नेहमी भर सभेत म्हणत होते की जे डीलर आहेत आणि त्याच डीलर बरोबर आता ते जोडून घेत आहेत आणि म्हणतायत एक विश्वासू नेता, मोठा लीडर झालेला आहे. हे दोन्ही कसं काय वाक्य, कालचा डीलर आजचा लीडर झाला. नरेंद्र मोदींची 2019 पूर्वीची नांदेडमधली भाषणं आपण पाहिली असतील किंवा देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, त्यांना काहीही त्याचा विधी निषेध नाही, घेणं देणं नाही. कुणालाही ते भ्रष्टाचारी म्हणतात, 70,000 कोटीचा घोटाळा म्हणतात, आदर्श हाऊसिंग स्कॅम म्हणतात आणि लगेच त्यांना पक्षामध्ये समाविष्ट करून घेतात. मग त्यांची राजकीय विचारधारा काय आहे आणि किती संधीसाधूपणाचं आणि स्वार्थाचं राजकारण नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते करतात ही भारतातली जनता पाहते आहे, महाराष्ट्रातली जनता पाहते आहे. मी यावर बोललात बाबा, पण काल एका पत्रकाराने मुंबईत आशिष शेलारना विचारलं की आधीचे डीलर आता लीडर झाले का, तर त्यांनी सरळ उत्तर दिले पत्रकाराने की मी तुझ्याशी बोलणार नाही. भाजपचा हा आरेरावे पण आहे पत्रकारांवर असं वाटतं. ते भाजपने कसं वागावे त्यांचा प्रश्न आहे. पण आता काय झालंय, सुदैवाने आज सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, कोण काय बोललो होतं, कधी बोललो होतं, तारखा किती वाजता बोलले हे सगळं आपल्याकडं आहे. महाराष्ट्राची जिल्हा ह्या सगळ्या प्रकाराकडे पाहते आहे. आज मला वाटतं 6 राज्यसभेचे जे उमेदवार दिले जातील, आता अजून सगळे दिले गेले नाहीत, त्यात म्हटलं 4 तर माझी काँग्रेसची माणसंच आहेत. आमदार किती संपर्क तुमच्या काँग्रेसचे? आम्ही सर्व आमदारांची संपर्क केला. आत्ता या घडीला मुंबईमध्ये आमची बैठक चालू आहे. उद्या 9:30 आमची CLP म्हणजे विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. आम्ही अर्ज भरणार आहे. बाबा जसं भाजप आमदारांना रोखण्यासाठी काय करणार की नाही, रोखायचा प्रश्न नाही, आमदार कुठे जाणार नाही. पण आता लोकांचा जो प्रक्षोभ आहे त्या आमदार मतदारसंघात गेले त्यांना लक्षात येते. आज नांदेडहून ज्या मोठ्या प्रमाणात माणसं की आम्ही आता भाजपच्या लोकांनी फोन करून सांगितलं आम्ही आता काँग्रेस पक्षात येतो, काय चाललेलं आणि हे काही सगळं नाही. आपल्याला माहिती आहे की प्रवेशाचा कार्यक्रम हा दिल्लीत ठरला होता नड्डांच्या समोर, तो झाला नाही. मग औरंगाबादला अमित शहाच्या समोर ठरला होता. पण RSS च्या तिथल्या लोकांनी तीव्र निषेध केला.